भारतीय जनता पार्टी हे शक्तीचे दुसरे रूप हे देशात बनले आहे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी पक्ष प्रवेशावेळी केले. भाजपचे सक्षम नेतृत्व आणि पक्षाच्या माध्यमातून होत असलेल्या या विकास कामांवर प्रभावित होऊन माथेरानमधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश सोहळा भाजपचे पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला असून त्यांनी पक्ष प्रवेशकर्त्यांवर पक्षाची शाल टाकून पक्षात स्वागत केले. पनवेल येथील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेशावेळी योगेश मधुकर जमदाडे, प्रतीक मनोज कासुरडे, ओंकार कृष्णा रांजणे, किरण नारायण चौधरी, शैलेश मधुकर जमदाडे, मकरंद मनोहर रांजणे, राहुल रमेश चौधरी, मयूर रमेश चौधरी, कुंदन मंगेश परदेशी, सौरभ प्रदीप घावरे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. त्यांचे उपस्थित मान्यवरांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हस्कर, माथेरान शहर उपाध्यक्ष किरण चौधरी, शहर सरचिटणीस राजेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव, राकेश चौधरी, प्रदीप घावरे, आदिवासी मोर्चा तालुका अध्यक्ष संदीप कदम, उद्योजक दीपक शहा, भाजप ज्येष्ठ नेते अरविंद शेलार यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. भाजपची जून तुमच्या खांद्यात येईल आपण तुम्हाला अभिमान वाटेल, कारण भाजपला पंतप्रधान मोदी कार्यकर्त्याला स्वस्त बसू देत नाही. ही जी प्रचंड अशी जबाबदारी 2019 साली या देशातल्या जनतेने भाजपवर टाकली, त्या जनतेचा विश्वास कधी संपादन होऊ शकतो? झाला तो, त्यांनी मतदान केलं, पण आता तो सार्थ कधी होऊ शकतो? तर ज्या वेळेला आपण लोकांच्या या ऋणातून उतराई होऊ त्यावेळेला, तर तो ऋणातून उतराई होण्याचा कार्यक्रम हा या निमित्तानं चालू झाला. महाराष्ट्र भाजपनं त्याला धन्यवाद मोदी म्हणून कार्यक्रमाचं नाव दिलं. धन्यवाद मोदीजी की तुमच्यामुळे या योजना आमच्यापर्यंत पोहोचल्या, तुमच्यामुळे तर या योजनाचा जन्म झाला. त्याच्या आधी या योजनाच नव्हत्या. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आता आपल्याला आभा कार्ड मिळणार आहे आधार कार्डासारखं. आधार कार्ड लिंक केलं आणि त्यामुळे ज्याला मिळायचं त्यालाच लाभ मिळतो, मध्यसंध्याला मिळत नाही. आणि अशा या सगळ्या योजना कार्यक्रम जेव्हा केंद्र सरकार जनतेपर्यंत पोहोचवते, आज राज्यामध्ये आपली सत्ता आली त्यावेळेला या सगळ्या योजना योग्य पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्याची आहे. इथून पुढे तुमच्या खांद्यावर भाजपची जुळ आली तर तुमच्यावरती देखील आता या ठिकाणी जबाबदारी आलेली आहे. राज्यामध्ये आता शिंदे साहेबांचं, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाचं सरकार आले. आज ज्यांनी ज्यांनी प्रवेश घेतला ते मला शिंदे गटाचे वाटतात सगळेजण, बहुतेक जण साधारणतः. पण आता शिंदे आणि फडणवीस साहेब अशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जोडी की महाराष्ट्रभर सर्वसामान्य लोकांची दुःख समजून घेत त्याच्यावरती मात करण्याचं काम करतात. आणि त्यामुळे आज आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये कुठे महेंद्र तोरवेजी शिंदे गटाचे आमदार असतील, तिथं आपण भारतीय जनता पार्टी म्हणून ते शिवसेनेचे आमदार म्हणून या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करायला आपण कटिबद्ध आहोत. तुमच्या माध्यमातून ही आणखीन ताकद ही आमच्या सर्व सहकाऱ्यांना मिळाली, तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि जी ताकद या ठिकाणी तुम्हाला पक्षाकडून अपेक्षित आहे ती ताकद तुमच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी सातत्याने उभी करेल हा विश्वास या निमित्ताने तुम्हाला देऊन थांबतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.